जे पलडक पुनर्वसन प्रकल्पग्रस्तांना मिळालेल्या पर्यायी जमिनीची तलाठी दफ्तरी नोंद व्हावी व इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्तांनी पलडक धरणाच्या भिंतीवर 16 जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीची परस्पर विक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच संपादित शेतजमिनीचे तलाठी दफ्तरी फेरदुरुस्ती व्हावी या व इतर मागण्यांसाठी पद्माबाई बर्डे, गुंफाबाई तायडे, लक्ष्मीबाई गवई यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला स्वाभिमानीचे राणा चंदन, महेंद्र जाधव, गजानन गवळी, संतोष गवळी, रुस्तम साबळे, गजानन तायडे आदी पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. गावामध्ये जो डॅम झाला त्या डॅमचा तो डॅम झाल्यानंतर आम्हाला मोताळा तालुक्यामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये पर्यायी जमिनी मिळाल्या, पण आतापर्यंत त्या पर्यायी जमिनीची तलाठी दफ्तरी नोंद झालेली नसल्यामुळे आम्हा सर्व शेतकऱ्यांना अनेक अडचणींना या ठिकाणी सामोरं जावं लागत आहे. आणि वेळोवेळी आम्ही प्रशासनाकडे या गोष्टीची हे केल्याच्या नंतर हे की आमच्या जमिनी आमच्या नावावर करून देण्यात यावे, पण या बिगरकट प्रशासनाने आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे दखल घेतली नाही. हा एका प्रकारे शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय आहे, पण हा अन्याय आता स्वाभिमानी शेतकरी संघटना सहन करणार नाही.